तर आझाद मैदानासाठी पोलिसांनी अद्याप परवानगी दिली नाहीये मात्र त्या बदल्यात पोलिसांनी ज्या मैदानाचा पर्याय सुचवलेला आहे तर नवी मुंबईच्या खारघर मधल्या मैदानातनं आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांनी मराठ्यांचं भगव वादळ हे मुंबईच्या दिशेने कूच करत आहे सध्या आपण नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर एकोणतीस सेंट्रल पार्क या मैदानावर आहोत तुम्ही पाहू शकता हे सेंट्रल पार्कचं मैदान आहे या मैदानावर आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा कार्यक्रम झाला होता मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्यास जरांगे पाटील यांना पोलिसांकडून मनाई करण्यात आलेली आहे आणि पोलिसांनी त्यांना खारघर येथील सेंट्रल पार्क या जागेचा पर्याय दिलेला आहे या संदर्भात जरांगे पाटील यांना नोटीस देखील पाठवण्यात आलेली आहे मात्र खारघर येथील सेक्टर एकोणतीस मधील सेंट्रल पार्कच्या या मैदानावर काही महिन्यांपूर्वी आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा कार्यक्रम घेण्यात आला होता आणि त्यावेळी उष्माघातामुळे दहा ते बारा नागरिकांना जीव गमवावा लागला तर अनेक नागरिक हे आजारी पडले होते मात्र सध्या कडाक्याची थंडी सुरू आहे मधील सेंट्रल पार्कमध्ये मराठ्यांचं भगव वादळाला जागा दिली तर नवी मुंबई पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे खारघर मधील हे जे मैदान आहे या मैदानावर दीड ते दोन लाख नागरिक येथे सामावू शकतात मात्र या मैदानावर जर मराठ्यांचं भगव वादळ थांबवण्यात आलं तर नवी मुंबई पोलीस तसेच नवी मुंबई महानगरपालिका यांच्यासमोर मोठं आव्हान आहे मात्र या मैदानावर तुम्ही पाहू शकता सध्या इथे धार्मिक कार्यक्रम होतात वेगवेगळे कार्यक्रम नेहमी सुरू असतात सध्या देखील या मैदानावर अनेक कार्यक्रम होणार आहेत एकतीस जानेवारी ते पंचवीस फेब्रुवारी असं हे मैदान बुकिंग आहे तुम्ही समोर पाहू शकता इथे जो कार्यक्रम आहे एकतीस जानेवारीचा धार्मिक कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाची तयारी देखील सुरू आहे